डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागात सरंजामींच्या घरात सर्व नाश्ता करायला बसले असताना ईशा आणि विक्रांतचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे असं जयदीप सांगतो. सोनिया देखील या गोष्टीला संमती देते, तेव्हा आईसाहेब पण त्यांची इच्छा अशीच असल्याचे सांगतात. विक्रांत लग्नाच्या तयारीची सर्व जबाबदारी मायरावर सोपवल्याचं सांगतो. तुम्हाला लग्नाच्या तयारी संबंधी काहीही बोलायचं असेल तर ते तुम्ही मायराशी बोला असं सांगतो आणि तो स्वतः ऑफिससाठी निघतो. इकडे ईशाचे आई बाबा ईशाला सासरी कसं राहायचं ह्याबद्दल सांगत असतात. तेवढ्यात ईशाच्या बाबांना मायराचा फोन येतो आणि ती त्यांना संध्याकाळी ऑफिसमध्ये बोलावते. लग्नासंबंधी तिने काही प्लॅन्स केले आहेत ते सर्वांना दाखवायचं असल्याचं सांगते. सर्वजण ऑफिसमध्ये विक्रांतच्या स्वागताची जय्यत तयारी करत असतात तेव्हा त्यांना मायरा आत बोलावते. ईशा विक्रांतला फोन करते, ते दोघं एकमेकांशी बोलतात. विक्रांत तिच्याशी बोलून ऑफिसमध्ये जातो तेव्हा ईशा त्याला कॉल करून ती त्याच्या मागे असल्याचं सांगते. सर्वजण ईशा आणि विक्रांतचं ऑफिसमध्ये स्वागत करतात. मायरा ईशा आणि विक्रांतच्या कुटुंबासमोर लग्नातील कार्यक्रम आणि लग्न कुठे होणार याचं एक छोटंसं प्रेझेंटेशन करते. तेव्हा विक्रांत महाराष्ट्रातील भोर हे ठिकाण पसंत करतो. ईशाच्या वडिलांना लग्नाचा खर्च पाहून अवघडल्यासारखं होतं तेव्हा विक्रांत हे सर्व त्याच्याकडून आहे असं सांगतो. मायरा लग्नाची बातमी कुणालाही सांगायची नाही असं सर्वांना बजावते. ह्या मालिकेच्या आगामी भागात झेंडे विक्रांतला मायरा कुठे असल्याचं विचारतात तेव्हा ती ईशाकडे गेल्याचं विक्रांत सांगतो. झेंडे विक्रांतला मंगळसूत्र निवडण्याचं काम तू आणि ईशा मिळून करा असं सांगतात. ईशा विक्रांतच्या लग्नाची बातमी सर्वांना कळणार का? आता पुढे काय होणार? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.